झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। हम कोई भजन मंडली नहीं चला रहे हैं, एक पॉलिटिकल पार्टी चला रहे हैं और 5 साल सत्ता में रहे, विश्वासघात से सत्ता गई है। तो भजन मंडली चलाते नहीं, एक पॉलिटिकल पार्टी चलाते। सत्ता में जाना एक पॉलिटिकल पार्टी का मकसद होता है, तो आगे जाकर उसमें से क्या इवॉल्व होता है देखते रहते। 25-30 विधायक बागी हो गए शिवसेना में, नंबर गेम का पूरा महाराष्ट्र में, क्या लगता है ये बीजेपी को फायदा होगा मोशन के फ्लोर टेस्टिंग में? मैं फिर से एक बार कहूँगा कि फिगर भी आपसे ही मुझे पता चल रही है, तो ये अभी कहना कि इसमें से कुछ होगा ये थोड़ा प्री मैच होगा। आप ये कहना चाहते हैं कि गुजरात के पीछे नहीं है, गुजरात के बड़े नेता मौजूद है होटल में, उन्होंने उसका पूरा अरेंजमेंट किया हुआ है, आपको ऐसा नहीं लगता कि गुजरात? आपकी भी कर सकते हैं, कोई चिंता मत करो, क्योंकि ये अपनी संस्कृति है ना कि कोई कहता है कि भाई मेरे दोस्तों के साथ आ रहा हूँ तो मेरी व्यवस्था करो, तो हम बहुत आनंद से करते हैं। मुंबई में कोई आएगा तो हम करेंगे। चेहरे की खुशी कल 5 सीटें जीतने की है, चेहरे की खुशी 113 वोट जो हमारे है बीजेपी और सहयोगी, उसकी तुलना में 135 मिले, 133 नहीं, वो 135 है, तो उसकी खुशी है। दादा आप हमेशा कहते थे कि, और मैंने कहा था कि 10 तारीख का गुलाल मैंने बचा के रखा है, उसको 20 को यूज करेंगे। आपने बम फटने की बात भी कही थी, बम फटेगा सर, बम फूटेगा कल, तो फूटा कहानियों में बोलता हूँ, काशी सजावे नित्य वधावे, यानी क्या मुझे काशी में जाना है वो हमेशा बोलते रहना है, तो उस प्रकार से मैं बोलता रहा, शायद अब काशी जाने का समय आया है। दादा मराठे नारायण भी क्या संपर्क में है ऐसा कहा जा रहा है, एकनाथ शिंदे से नारायण नारे जी केंद्रीय मंत्री हैं, वो भी संपर्क में है, इसके बारे में कोई जानकारी? राव साहब दानवे मालूम जानकारी नहीं मुझे, तो रात्रि 3 बज गए सोने के लिए, सुबह उठकर योग दिन था, योग दिन करके अभी आया, अभी जरा कार्यालय में बैठने आप देंगे तो थोड़े जानकारी प्राप्त करेंगे। दादा मराठी एकंदरीत बघतोय महाराष्ट्रात फार मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळतोय, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत एकंदरीत फारकत घेतलेली पाहायला मिळते नाही, हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे, यावर मी काही टिप्पणी करण्याचं कारण नाही, कारण ते जे काही चाललं आहे त्याच्यात बीजेपीचा काही रोल नाही, त्यामुळे वी आर कीनली ऑब्झर्विंग ऑल द, म्हणजे अतिशय बारकाईने आम्ही त्या सगळ्या घटनांकडे लक्ष ठेवू। गुजरात मध्ये असल्याची देखील माहिती आहे, योगायोगाने नाही, संजय राऊत पण म्हणतात के सी पाटील त्यांची व्यवस्था करतायत, प्रदेश अध्यक्ष तिथले के सी पाटील प्रदेश अध्यक्ष गुजरात, सी आर पाटील संजोग से मेरा और उनका नाम सेम है, इसलिए मेरे धर्म में चंद्रकांत पाटील उनका नाम है। नाही असं आहे की भाई कोणी कोणी जर मित्र म्हणाला किंवा आम्ही 10-12 जण येतो आमची व्यवस्था करा, तर ते करतोच ना आपण, तसं सी आर पाटलांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला असेल आणि केली असेल व्यवस्था, पण त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरेस्ट आज तरी काही नाही, आपण या सगळ्या घटनेकडे हँडल विथ केअर अशा भूमिकेतून बघू। मित्र म्हणून गेलेत का शिवसेनेतले एक वेगळा गट म्हणून गेले माहीत नाही, रात्री 3 वाजले मला आढवा व्हायला, सकाळी योगा दिन होता, तर मी पण जरा आता नीट माहिती घेतो की ते मित्र म्हणून गेलेत का विद्रोह म्हणून गेलेले आहेत, आणि त्यांचा विद्रोह यशस्वी होणार नाही होणार या सगळ्याचा जरा मला थोडा अंदाज घेऊ दे, मग मी 2 वाजताच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काही सांगण्याच्या स्थितीमध्ये येईल। शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजीची देखील चर्चा होती, एकनाथ शिंदेना वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलू दिले नाही अशी देखील चर्चा होती, आणि या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे अचानकपणे त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार देखील, म्हणजे 30-35 आमदार असल्याची चर्चा आहे। असं आहे की माणसाला पैशापेक्षा आणि पदापेक्षाही सन्मान जास्त महत्त्वाचा असतो। मी परवाही एका ठिकाणी असं म्हटलं की 2.5 वर्षापूर्वी विश्वासघाताने सरकार गेलं याबद्दल आम्हाला काही दुःख नाही, हे सरकार ह्याने जर नम्रपणे चालवलं असतं, सगळ्यांना बरोबर घेऊन चालवलं असतं, तर एवढा विद्रोह आमच्या मनातही राहिला नसतं। पण ह्यांची भूमिका कधी नव्हे, ते सरकार मिळालं, अचानक मिळालं, आयतं मिळालं, याच्यामुळे त्यांचे हातच गगनाला आणि गगनाच्या आतच गेले डायरेक्ट, तर तो जो ॲरोगन्स आहे थोडेंगे रोज सकाळी एक त्यांचे नेते येणार आणि ह्याचं असं करत जे टोचून बोलणार, पण त्याला शेवटी देवेंद्रजी टोमणे बॉम्ब म्हणायला सुरुवात केली, तर हाच अनुभव त्यांच्या पार्टीतल्या लोकांना पार्टीतल्या नेत्यांना येतो। एक मी तुम्हाला सांगतो या निमित्ताने की एक मानसिकता डेव्हलप झालेली आहे की ही पार्टी आमची आहे,
आणि त्यामुळे इतरांनी कोणी सांगायचं नाही, याचा फार लॉंग टर्म उपयोग होत असं नाही. अशी जी माझी पार्टी म्हणणारी जी आहे ती तेवढीच सीमित राहते. आणि त्यामुळे असा अनुभव एकनाथजींना आला असेल, त्यांच्या आमदारांना आला असेल की उद्योजी उपलब्ध नाही आहेत, अन्य पार्टीची कामं होत आहेत, राष्ट्रवादीच सगळं चालवते आहे, त्याची रिॲक्शन असते. अशी मिळते की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे समर्थक आमदार आहेत त्यांची अशी भूमिका आहे की काँग्रेस राष्ट्रवादी सोबत नको अशी भूमिका घेऊनच हे सगळे आमदार आहेत, तर असं असेल तर भाजप त्यांना साथ देणार का? तसं आवाज नाही. कसं आहे की मगाशी मी हिंदीमध्ये म्हटलं की आम्ही काही भजन मंडळी नाही आहोत, आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. सत्तेमध्ये येण्यासाठी आमचा प्रयत्न नेहमी असलाच पाहिजे, अदरवाईज आमच्याबद्दलच शंका येईल किंवा तुम्ही कशासाठी राजकीय पक्षात काम करता. त्यामुळे अशा प्रकारचा काही प्रस्ताव आला तर विषय वेगळा, पण आता असं काही बोलणं हे थोडं प्री मॅच्युअर म्हणजे थोडंसं आधी होईल असं. ज्या पद्धतीनं राज्यसभेला निवडणुकीत निकाल लागला, विधान परिषदेला निकाल लागला, 134 संख्याबळ आता भाजपकडे दिसतंय, एकनाथ शिंदे यांच्यासोबत 30 ते 30 वर संख्या असल्याची माहिती आहे, असं झालं तर भाजपचं गणित जुळून येऊ शकते, त्या पार्श्वभूमीवर काय शक्यता वाटते? नाही, मला असं वाटतं की सगळं समजून घ्यायला लागेल, फार घाईने याच्यावर बोलायला नको, थोडंसं फुंकून प्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्याची परिणिती ही म्हणायची का दादा? हां, असं मी मग ह्यांना आता म्हटलं ना की बाबा माणूस हा पैसे आणि पदापेक्षा सुद्धा जरा गोड बोला, जरा चांगलं बोला, ये म्हणा, बस म्हणा, काय म्हणतात घरचे म्हणा, याचा खूप भुकेलेला असतो. भेटच देणार नाही, भेटल्यानंतर तुमचा भाव असा असेल की ही माझ्या घरची पार्टी आहे, तुम्ही सगळेजण एम्प्लॉई आहात, तर फार काय ते चालत नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले, त्याचं कारण आमची परंपरा आहे की कुठल्याही विजयानंतर माननीय राष्ट्रीय अध्यक्षांना प्रमुखाने भेटणं, आणि मग गेलं की आमचे संतोषजी, आमचे सिटी रवी, आमचे अमितभाई, मोदीजी, असं ना भेटून एकदा मिठाई देणं, आनंद व्यक्त करणं ही आमची परंपरा आहे, त्याचा भाग म्हणून देवजी गेले. मी त्याचा अंदाज घेतो. इसलिए मैंने कहा की ये थोडा अर्ली होगा, जरा देखते हैं. बीजेपी ने एकनाथ शिंदे को डिप्टी सीएम को ऑफर दिया है? नहीं, मुझे कुछ मालूम, मैं राज्य का अध्यक्ष हूँ, मुझे पहले पता चलता है, मेरे साइन के बिना कुछ होता नहीं, तो उनको ऑफर देना है तो मेरा ऑफर लेटर जाना पड़ेगा. नहीं देंगे ऐसा संजय राउत का कहना, कहीं ना कहीं आप पे आरोप सीधा लगाया गया. नहीं, ये जो संजय राउत जी का एरोगेंस है ना, इससे दिक्कतें निर्माण हुई है, और ये आरोवर से वो खत्म नहीं करेंगे ना तो ऐसी स्थिति में जाएंगे कि फिर उठ नहीं पाएंगे. अरे तो विधायक समर्थ है, विधायक समर्थ है, रोका है तो विधायक समर्थ है, उनका नेता समर्थ है, आपके पास महाराष्ट्र में गवर्नमेंट है, आप समर्थ है. करेक्ट कार्यक्रम कहा था कल की विधान परिषद, करेक्ट कार्यक्रम म्हटला होता कालच्या विधान परिषदेसाठी, गेल्या आठवड्यात झाले राज्यसभेसाठी, तो करेक्ट कार्यक्रम आम्ही केला. 3-3 जागा राज्यसभेच्या, 5-5 जागा विधान परिषद आल्या. राज्यसभेला 123 आणि विधान परिषदेला 135 मतं आम्हाला मिळाली. हा करेक्ट कार्यक्रम होता. आता हे अचानकच नवीन करेक्ट कार्यक्रम आलाय तर जरा आम्ही पण भमवून गेलो. जरा अंदाज घेतो आणि सांगतो, राजभवनची ट्रॅफिक मोकळी ठेवायची का? झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.